अभिनेत्री सुरुची अडारकर, हर्ष अत्करी, पियुष रानडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या अंजली या मालिकेचे 300 भाग पूर्ण झालेत. याच निमित्तानं या मालिकेच्या सेटवर 300 भाग पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन करण्यात आलंय. पाहूया. रेश्मा शिंदे, आज तुमची आवडती मालिका अंजली याला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि 300 भागही पूर्ण झालेत. त्या निमित्ताने आम्ही सगळे तुम्हाला भेटायला आलो आहे आणि तुम्हाला जरा माझा चेहरा वेगळा वाटत असेल किंवा अंजली कॅरेक्टरमध्ये रेश्मा शिंदे, येस, माझी नवीन एंट्री झाली आहे. बेला कॅरेक्टर आहे माझं आणि माझी, मी आत्ता जरी तुमच्याशी बोलत असले तरी सिरियलमध्ये मला फार काही बोलायचा चान्स नाही आहे कारण मी मुकी आहे. त्यामुळे मला तुमच्यापर्यंत पोहोचायला माझे एक्सप्रेशन्स, हावभाव, हे तुमच्यापर्यंत पोहोचायला माझे सगळे कॉआर्टिस्ट मदत करतात. सो तुला काय वाटतं? माझी एंट्री झाली आपल्या सोबत रेश्मा शिंदे आहेत आणि ती फर्स्ट ऑफ ऑल आम्ही सगळे मिळून तिला ऑफकोर्स एक छान वॉर्म वेलकम करतो. वेलकम रेश्मा, म्हणजेच आपली होणारी लाडकी बेला. कसं आहे की जेव्हा मी इथे आलो होतो, हे सगळे जुने होते, तेव्हा ज्या प्रेमाने आणि ज्या उत्साहाने मला माझ्या सहकलाकारांनी वेलकम केलं होतं किंवा मला आपलंसं करून घेतलं होतं, तसंच आम्ही ही गॅरंटी देतो तुला रेश्मा की आम्ही सगळे मिळून तुला आपलंसं करून घेऊ, तेवढंच प्रेम देऊ जेवढं मी आलो होतो तेव्हा मला मिळालं होतं. आणि मी केकच्या समोर बसलो ह्याचा अर्थ असा नाही की अंजली क्षीरसागर आहे. माझं नाव असीम खानापूरकर आहे. अंजली माझ्या उजव्या बाजूला बसली आहे, जी जरा गप्प आहे, काही बोलत नाही आहे. आणि तिला आपण विचारूया की 1 वर्ष पूर्ण झालं आहे. सो अंजली नावाची भूमिका टायटल रोल करते, तर तिला आता कसं वाटतं आहे किंवा 1 वर्ष पूर्ण झालं आहे किंवा तिला आता काही उतार चढाव किंवा काही तिच्या तिच्या ॲज अन ॲक्ट्रेस किंवा सिरियलमध्ये काय वेगवेगळं कॅरेक्टरमध्ये काय वेगवेगळं वळण आलं किंवा तिने कसं एन्जॉय केलं किंवा तिला काय वाटतं हे आपण प्लीज आपण आपल्या टायटल रोल जी करते अंजली म्हणजेच तुमची लाडकी सुरुची अडारकर तिला विचारूया. सुरुची, सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार आणि तुम्हाला सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे कारण आज आम्ही हे जे सेलिब्रेशन करतो आहे 300 एपिसोडचं, हे फक्त तुमच्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे. आणि असंच प्रेम आमच्यावर करत राहा कायम. जेव्हा सुरू झाली होती मालिका तेव्हा पहिल्याच दिवसापासून कुठेतरी एक भीती होती, कसं होईल, काय होईल. पण मला असं वाटतं की 300 एपिसोड्सपर्यंत येणं हे सोपं नाही आहे. सो त्याचं श्रेय झी यूवाला आणि ड्रीमर्स 24/7 जातं. अर्थात इनिशियली आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप वेगळ्या होत्या गोष्टी आणि आता ह्या टप्प्याला खरंच खूप वेगळ्या आहेत. रेश्माची नवीन एंट्री झाली आहे, नवीन ट्रॅक आला आहे आमच्या इथे आणि तुम्हाला बघायला आवडतच असेल आय एम व्हेरी शुअर कारण हा एक वेगळा ट्रॅक आहे. छान वाटतं आहे आज सेलिब्रेशन करायला आम्ही आहोत आणि मजा येते आहे. सो मला माहिती आहे जितकी मजा आम्हाला इथे येते आहे काम करून तेवढीच मजा तुम्हालासुद्धा बघायला येत असेल. प्लीज अंजली ही मालिका बघत राहा. सगळंच सुरुचीने सांगितलं आणि तिने शेवटसुद्धा केला की अंजली मालिका बघत राहा. मी एवढंच म्हणेन की सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झीवावर अंजली. असंच ना विचारते. तर आपल्यासोबत आहेत हर्ष अत्करी. मी त्यांना विचारणार आहे की कसं वाटतंय आज आपण 300 एपिसोडचं सेलिब्रेशन करतोय कारण इथे आम्ही खूप प्रवास केलेला आहे ह्या सिरियलमध्ये. सिनेविस्टाला आमचा सेट होता आधी, तर सिनेविस्टा त्यानंतर मग आम्ही एका वेगळ्या सेटवर आलो आणि आता पुन्हा एका वेगळ्या सेटवर आहोत. त्यामुळे या हॉस्पिटलनी खूप मोठा प्रवास गाठलेला आहे. सो हर्ष, तुला कसं वाटतंय मला सांग. माझा प्रवास खूप ट्रॅफिकमध्ये होतोय. मालिकेचा तसा नाही आहे आणि कालच 22 मेला 1 वर्ष पूर्ण झालं मालिकेला आणि आज 300 एपिसोड. सो हे दोन्ही सेलिब्रेशन आम्ही एकाच वेळी करतोय. सो आणि सगळे आम्ही टीम सगळी जमली आहे, मग त्यांनी केक कापला आहे, अजूनही केक खात आहेत तुम्ही बघू शकता. सो येस, खूप छान वाटतंय. आतापर्यंत तुम्ही जसं प्रेम केलं तसंच प्रेम करत राहा अंजली या मालिकेवर.
आणि सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झीव्यावर बघत राहा अंजली. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.